आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. बस्तवाडात होड्यांकडे ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष, ऐनवेळी होणारी दुर्घटना कशी टळणार? एरवी फारसा वापरत नसलेल्या होड्या कशा सांभाळाव्यात याचं प्रशिक्षण बस्तवाडच्या कारभाऱ्यांना द्यायची वेळ आली आहे. ही नदीकाठच्या गावातील ग्रामस्थांना होडी हे प्रवासाचे उपयुक्त साधन आहे. शिरोळ तालुक्यातील बहुतांश नदीकाठी होड्या आहेत. नुरसिंहवाडीत तर जलपर्यटन हा व्यवसायच आहे, मात्र बस्तवाड येथे दोन होड्या नादुरुस्त असल्याने आणि त्यासोबत एक नवी होडी धूळ खात पडत आहे. वापरात नसणारी किंवा नादुरुस्त असलेली होडी दुरुस्त करून ती कशी सांभाळायची याचं प्रशिक्षण ग्रामपंचायत प्रशासनाला द्यायची वेळ आली आहे. कारण आता पावसाळा सुरू झाला तरी या होड्या दुरुस्त केल्या नाहीत, उलट धूळ खात पडलेत. 2004 साली या होडीने अनेकांना जलसमाधी दिली होती. त्यानंतर जिल्हा परिषदेने दर 2 वर्षांनी या ठिकाणी होडी देण्याचे काम केलं, मात्र त्या होड्यांची निगराणी राखण्यात ग्रामपंचायत प्रशासन ढिलाई करत आहे. त्यामुळे या होड्या निकामी होण्याच्या मार्गावर असून पुन्हा 2004 सालची पुनरावृत्ती होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. महानकर न्यूज साठी बस्तवाडहून मोहन जमादार. मी सूरज कांबळे, भीमकायदा शिरोळ तालुका उपाध्यक्ष. अमुक आमच्या बस्तवाड गावी या दरवर्षी महापूर येतो. त्या महापुरातून काही का दरवर्षी होळी येतात आणि ती होळी कसं आहे, ग्रामपंचायतीकडून लक्षणे होत नाही, त्यांच्याकडे दुर्लक्ष असतात. ती होळी येऊन सुद्धा ही खराब होऊ शकतात. दरवर्षी एक एक दरवर्षी जिल्हा परिषद दरवर्षी देतात, मग ती होळी बिनकामाचे महापुराने येऊन महापुरापुरते वापरतात. तरी पण वापरल्याशिवाय नंतर आणि दुसरी लगेच नवीन होळी जिल्हा परिषदेकडून मिळवतात. त्यामुळे त्यामुळे बाकी ज्या ह्याच्यात आहेत ना तो पण बंद पडतात. मी भीमकायदा जिल्हा संघटक बोलतो, आयु पट्टेकरी. तर बस्तवाड गावाला 2005 एकदा पूर आला होता, त्या टायमाला होडीची गरज होती. आता प्रत्येक वर्षी होडी इथे ती जी काही गरज नसताना इथे आणि बस्तवाड जनतेची दिशाभूल करून त्यांनी त्यांच्या करातनं पैसे कट होऊन ती यूज करलेली आहे. बरं त्या होडी बी व्यवस्थित ठेवण्याची कुठलीही सोय नाही, नदीकडला पडलेली आहे आणि ती सोय होऊन ही जी जिल्हा याच्यावर चाचणी होऊन यांच्यावर त्या लोकसभेमध्ये दावा दाखल करून यांच्यावर होडी वसुली करावी अशी मागणी भीमकायदेची आहे.